अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। काय संघाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपल्या मतदार संघामध्ये सभा झालेली आहे, जोरदार टीका त्यांनी महायुतीवरती केलेली आहे, महाविकासाकडे वरती केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यकाल खंडामध्ये 3 वेळा या ठिकाणी यावं लागतं, याचा अर्थ असा आहे की हा मतदारसंघ त्यांच्या दृष्टीनं अत्यंत कमकुवत असा मतदारसंघ आहे। आज माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले, आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले, पण उमेदवार कोणत्या पक्षाचं हे त्यांनी सांगितलं नाही किंवा कोणत्या चिन्हावर मतदान करा हे अजून सांगितलेलं नाही आहे। उमेदवारही संभ्रमत आहे, मुख्यमंत्री पण संभ्रमावस्थेत आहे। उमेदवार आतापर्यंत म्हणत होते मी शिवसेनेचा आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, आता परवा दिवशीचा उमेदवाराचं म्हणजे चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट होतं की मी अपक्ष आहे आणि मी कोणाचा बांधील नाही, असं परवा दिवशीचं स्टेटमेंट होतं। आजच्या भाषणामध्ये मी शिवसैनिक असं सांगितलं, नेमकं तुम्ही आहे कोण? शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठबळावर तुम्ही निवडून आले, पवार साहेबांचे आहे, उद्धव साहेबांकडे गेले का उद्धव साहेबांचे आहे, का आता एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले अपक्ष म्हणून का अपक्ष आहे का उद्धव शिंदे सेनेचे आहे, नेमकं काय स्पष्ट करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी होती, पण मुख्यमंत्री दुर्दैवाने ते करू शकले नाही। मुख्यमंत्री फक्त लाडक्या बहीण योजनेवर बोलत बसले, त्यांनी अनेक योजनांचा उल्लेख एका ओळीमध्ये केला परंतु महागाईच्या संदर्भामध्ये एक ब्रशसुद्धा त्यांनी बोलवला नाही। जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याच्या संदर्भात एक शब्द बोलणार नाही। आज सर्वसामान्य माणूस मध्यमवर्गीय या महागाईमुळे होरपळतो आहे, एका बाजूला लाडके बहीणचं कौतुक करतात, तेवढंच महागाईचं कौतुक केलं असतं तर जरा बरं झालं असतं। महागाई वाढते आहे, शेतकरी आत्महत्या करतो आहे, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक शब्दसुद्धा बोलले नाही की कापसाला काही अनुदान देऊ का सोयाबीनचं काही अनुदान देऊ। कापूस आज 5-6 हजार रुपये प्रति क्विंटलचा आहे, सोयाबीन 2500 क्विंटलवर येऊन गेला आहे, अन्य पिकांच्यामध्ये भाव नाही, याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं नाही। म्हणजे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याशी घेणं नाही, शेतमजुराशी घेणं नाही, सर्वसामान्य गोरगरीब माणसं महागाईनं जो जडतो आहे पडतो आहे होरपाळतो आहे त्याच्याविषयी बोलायचं नाही, बाकी आपलं राजकारणाचा उल्लू सिद्ध करण्यासाठी लोनकडे थाप मारायच्या। माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मोठी लोनकडे थाप मारली की या मतदारसंघामध्ये 5000 कोटीचं कामं आम्ही केले। मला वाटतं 5000 कोटीचं कामं केले असतील तर ते जिरले असतील, कुठं केले ते दाखवावं त्यांनी। हा पैसा भ्रष्टाचारात तर गेला नाही ना, प्रत्यक्ष काम न करता तर बिलं काढून टाकले नाहीत ना। मुख्यमंत्र्यांनी 5000 कोटीचा हिशोब दिला पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवतो। या ठिकाणी जे लोनकडे थाप मारली आता 5000 कोटी रुपयाची, त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता खुलासा केला पाहिजे की हे काम आम्ही करून दिले, अन्यथा आम्ही आरोप केले हा सारा पैसा भ्रष्टाचारामध्ये गेला। जसं 50 खोके सबकुछ ओके, आमचा आमदार जो आहे तो आमदार 50 खोक्यामध्ये गुवाहाटीला जाऊन आला असं मागच्या कालखंडामध्ये त्या आमदारांनी सांगितलं होतं, आणि 50 खोके घेतल्यानं आता त्यांच्या लक्षात यायला लागलं की या निवडणुकीमध्ये आपल्याला काही फार चांगलं चित्र दिसणार नाही। मतदारसंघामध्ये 5 वर्षामध्ये जसेच 5000 कोटी आले, ठेके त्यांचेच घेतले, ठेकेदारात जिरवले, आज रस्त्यांची दुरावस्था आहे, पिण्याच्या पाण्याची अवस्था नाही, सिंचनाचा कामं बंद पडलेले आहे, पिण्याच्या पाण्यासाठी गावामधल्या ज्या योजना केल्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या त्या योजना अपूर्ण अवस्थेमध्ये आहे, ह्या योजनांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला अशी स्थिती आहे, त्याच्यावर बाकी मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं नाही। आजही मुक्ताईनगर शहराला बोदवड शहराला पाणी मिळत नाही, 5 वर्ष आमदारांनी काय केलं, मागच्या माझ्या योजनांमधूनच पाणी मिळत आहे, आणि या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी काहीतरी तोडगा काढण्याच्या संदर्भात बोलायला पाहिजे होतं। दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केलं नाही। राजकीय भाषणं हे निवडणुकीमध्ये असतातच, पण राजकीय भाषणामध्ये आम्ही केलं तर आम्ही महागाई वाढवली, आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या, आम्ही हे केलं असे सांगण्याची गरज होती। चंद्रकांत जाधवांचं नाव घेतलेलं आहे, त्यांना विजयी करण्याचा वाद केलेला आहे,
पक्ष त्यांनी थेट जाहीर केलेला नसता तरी महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. तुम्हाला काय वाटतं त्यांनी आपल्या जशा रोहिणीताई खडसे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पंद्र पवार साहेबांच्या गटाच्या उमेदवार आहे, त्यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे. तसंच माननीय मुख्यमंत्र्यांनी हा महायुतीचा उमेदवार हे सांगितलं, पण महायुतीला अपक्ष पाठिंबा देणार आहे का शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचा आहे का भाजपच्या तिकिटावर उभा राहणार आहे हे यांनी बाकी सांगितलं नाही. याचा अर्थ माननीय मुख्यमंत्री स्वतः जाहीर करू शकले नाही का आमच्या पक्षाचा आहे का भाजपचा आहे का अपक्ष आहे. तरी भाजपशिवाय त्यांनी सेनेतनं निवडणूक लढवली तर त्यांचं हे या मुद्द्यानंतर 40 वर्षांपूर्वी जे सांभाळून ठेवलेलं होतं भाजप पक्ष ते आज गमवायचं तर ती वेळ येणार आहे हा मतदार. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की चंद्रकांत पाटलांनी रक्षाताई भाजपच्या तिकिटावर उभे असताना टोकाचा विरोध केला. त्यांनी रक्षाताईला मतदान केलं नाही किंवा मतदान करायचं आवाहन केलं नाही किंवा त्यांच्या व्यासपीठावर आले नाही किंवा रक्षाताईचा 5 वर्षामध्ये कधी फोटोही त्यांनी लावला नाही. आजही ते रक्षाताईचा फोटोसुद्धा लावत नाही. त्यामुळे भाजपवाल्यांनी जर खरी अस्मिता असेल तर चंद्रकांत पाटलांना मतदान करायची गरजच नाही, कारण रक्षाताईच्या मतदान रक्षाताईच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी सरळ सरळ उघड उघड गद्दारी केली. म्हणजे गद्दारी करणं त्याला साथ देत असेल तर भाजप मला वाटतं एक साधारण साधन सूचितेचा पक्ष आहे असं म्हटलं जातं, तर त्याला धक्का लागेल. भाजपकडून जागेची मागणी करण्यात आलेली आहे. दुसरीकडे आता मुख्यमंत्री जे आहेत ते आपला शिंदेगड समर्थक आमदार यांचा घर त्या ठिकाणी आणि शंकर त्यांनी घेतलेला आहे. काय वाटतं महायुतीमध्ये सारं काही अलबेल आहे नाही? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की जागा कुणाला द्यावी. कदाचित दोघांच्या भांडणामध्ये अपक्ष उभं राहण्याची वेळ या अपक्ष आमदारावर येईल, कारण परवापर्यंत चंद्रकांत पाटील स्वतः म्हणत होते की मी अपक्ष आहे, मला कोणाचं काही घेणं देणं नाही. तर मग त्या अपक्ष म्हणूनही उभं राहू शकतात. काही मोजक्या जागांचा तिढा आहे तो सुटेल. आज विरोधकांचा पट्ट्याबोळ करणार असे म्हटलं जातं. आता घोडा मैदान जवळ आहे, तुम्हाला निवडणुकीमध्ये लक्षात येईल की महागाईला प्राधान्य देतात की 1500 रुपयाला प्राधान्य देतात. सोन्याचे भाव झाले 83,000 रुपये तोळा. महिलांच्या दृष्टिकोनातनं लाडक्या बहिणीला मी सांगू इच्छितो की 1500 रुपये घेता आणि 83,000 रुपये तोळा सोना करता तुमचं मंगळसूत्र या सरकारनं भाग केलं. पातिव्रत्य म्हणजे मंगळसूत्र, ते मंगळसूत्रसुद्धा तुम्हाला आता घालता येणार नाही. जागा वाटप होते काय जागा तिला सुटलेला पाहायला मिळते. जळगाव जळगाव प्लॅनेटचा जर विचार केला तर त्या ठिकाणी जागा वाटपच्या संदर्भात मला फार माहिती नाही, पण मला एवढं निश्चित माहिती आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाला मिळणार आहे आणि इथल्या उमेदवार रोहिणीताई खडसे खेवलकर या राहणार आहे. असं अफवा पसरवत आहेत म्हटलं योजना बंद होणार नाही, उलट सरकार आलं महिलांनी ताकद दिली तर यात पैसे वाढतील अशी एकनाथ शिंदेने म्हटलं. विरोधकांनी कधीही योजना बंद होईल असा प्रचार केला नाही. आपल्या राजकीय सोयीसाठी माननीय मुख्यमंत्री अशा स्वरूपाचा स्वतःहून प्रचार करायला लागले. ज्या योजना सुरू होतात त्या योजना सुरू राहतात. परंतु माझं म्हणणं आहे की या सरकारच्या ठेकऱ्यामध्ये आज पैसा नाही आहे. हे सरकार दिवाळखोर आहे. 8 लाख कोटीचं कर्ज या सरकारवर आहे. आणखी कर्ज काढा, आणखी योजना वाढवा, पण माझ्या शेतकऱ्याला मालाला भाव द्या, महागाई कमी करा, हा आमचा मुख्य मुद्दा आहे. लाडकी बहीणला आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप वाढत्या महागाईला आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही याच्यासाठी आहे. या राज्यामधली जी कायदा सुव्यवस्था अती बिघडलेली आहे त्याच्या संदर्भातला आमचा आक्षेप आहे. आणि तुमच्याबाबतचा व्हिडिओ हा स्क्रीनवर त्यांनी दाखवण्यात आलेला आहे. मला माहिती नाही माझ्याबाबतचा काय व्हिडिओ सांगितला, तुम्ही सांगा, तुम्ही सांगतो त्याच्यावर. हो, गुलाबराव पाटील असं म्हणाले. नाही माझा काय व्हिडिओ त्यांनी काही दाखवू शकत नाही ते आपल्याविषयी, कारण जे दिसत आहे या मतदारसंघामध्ये जे रस्ते दिसत आहे, जे पिण्याच्या पाण्या ज्या शासकीय इमारती आहे या 30-35 वर्षामध्ये उभे राहिलेल्या इमारती आहेत, जे पूल झालेले मोठे मोठे, ज्या सिंचनाच्या योजना आलेल्या आहेत, त्या सगळ्या आमच्या कालखंडामध्येच केलेल्या आहे. ते काय बोलतील याच.